अलमट्टी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील धरण. कर्नाटक हे राज्य भारताच्या दक्षिणेकडील राज्य आहे. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली मैसूर या नावाने झाली. पुढे 1973 या राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे ठेवण्यात आले. कर्नाटक याच राज्यामध्ये अलमट्टी हे धरण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टॉप 10 मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमधून अलमट्टी या धरणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील विजापूर या जिल्ह्यामध्ये हे अलमट्टी धरण आहे. कृष्णा नदीवर हे विशालकाय धरण बांधलेले आहे. अलमट्टी हे धरण 1964 बांधायला सुरुवात झाली होती, परंतु 2005 या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. लाल बहादूर शास्त्री या नावाने देखील अलमट्टी या धरणाला ओळखले जाते. अलमट्टी धरणाच्या प्रकल्पाची सुरुवाती रक्कम ही 14.70 अब्ज रुपये इतकी होती. पुढे हा प्रकल्प कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला हस्तांतरित केला. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनने हा प्रकल्प मात्र 6.74 अब्ज रुपयाच्या कमी खर्चामध्ये पूर्ण केला. अलमट्टी धरणाची उंची ही 524.26 फूट म्हणजेच जवळजवळ 160 मीटर इतकी आहे. या धरणाची लांबी ही 1,565 फूट म्हणजेच 477 मीटर इतकी आहे. अलमट्टी धरणाला एकूण 26 दरवाजे आहेत. या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता ही 123 TMC इतकी आहे. कृष्णा नदीचे एकूण क्षेत्रफळ हे 2,57,000 चौरस किलोमीटर इतके आहे. कृष्णा नदीच्या संपूर्ण क्षेत्रापैकी महाराष्ट्राला 26.8% क्षेत्र, कर्नाटकला 43.8% क्षेत्र, तर आंध्र प्रदेशला 29.4% क्षेत्र मिळालेले आहे. कृष्णा नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत वेळोवेळी अनेक करार करण्यात आलेले आहेत. अलमट्टी धरणावर लाल बहादूर शास्त्री सागर अशा नावाचा जगातील सर्वात लांब धातूचा फलक बसवण्यात आलेला आहे. हा नामफलक जगात सर्वात आकर्षक आहे. पावसाळ्यामध्ये अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग जर व्यवस्थित झाला नाही तर महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते असे काही जणांनी स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवरील अलमट्टी या धरणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. अलमट्टी या धरणाबद्दल तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.